मन करे पण तुमचा हे मन सुद्धा बरंच संबंध कारण मागे बडो कारण पोलिसांनी या ठिकाणी घोषणा घोषणा नाही दापोली पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्ही ठिय्या आंदोलन करताय ठिय्या आंदोलन करताय सगळ्या गाड्या अडवण्यात आलेल्या आहेत काय म्हणाल किरीटजी तुमचा मौन आहे तुम्ही मौन का बाळगलाय कायदा सुव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही किरीटजी आक्रमक होतात पोलीस दबावात काम करतात असं वाटतंय पोलीस दबावामध्ये काम करतात असं वाटतंय तुम्हाला नीलजी तुम्ही तरी बोला तुम्ही तुम्ही याची बाजू घेतलेली आहे तुम्ही तुम्ही याबद्दल बोला की काय नेमकी तुम्हाला याबद्दलची नोटीस देण्यात आली होती आणि आता स्वतः तुम्ही पोलीस ठाण्याच्या दापोली पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसलाय ही वेळ का यावी कारण तुम्ही तर न्याय मागताय भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताय न्याय मिळत नाही म्हणून ही कंडिशन आहे आणि एवढ्या मोठ्या नेत्यांना किरीटजींना आणि निलेश दादांना आज दापोली पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर आंदोलनासाठी बसावं लागतं नक्कीच निलेशजी पण बसले त्यांचा मुख्य आरोप हा आहे की गाड्या अडवून ठेवल्या गाड्या सोडल्या जात नाही जवळपास 150 गाड्या आहेत या गाड्या आता बाहेर कशा निघणार हा मोठा सवाल आहे आपल्या प्रश्नामध्येच उत्तर आहे आमचा जो ताफा आला आहे त्या ताफ्याला त्यांनी इथून कमीत कमी 200-500 मीटरच्या अंतरावरती थांबवून ठेवलेला आहे आणि ते म्हणतायत की आम्ही इथून पुढे जावं याचा अर्थ एवढाच आहे की इकडच्या एसपींना जसं निलेश दादांनी सांगितलं जसं निलेश दादांनी सांगितलं की इकडच्या एसपींना आमच्या जीवाचा घातपात करायचा आहे याची खात्री याच्यानी आपल्याला पटते